नमस्ते, मी उमेश उटणवर बारामती तुमच्याशी संवाद साधत आहे। पोलीस भरती गेले 3 वर्ष झाले, पोलीस भरती न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य आलेलं आहे आणि चीड सुद्धा सरकारबद्दल आलेली आहे। त्याच विषयाशी मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहे। एमपीएससीची परीक्षा होती, आरोग्य विभागाच्या परीक्षा होतात, संपूर्ण ग्रामपंचायतीची इलेक्शन होतात। आता सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभेचे इलेक्शन आले, सर्व प्रक्रियातून पोलीस भरती गेले 3 वर्ष झाले का झाले नाही, हा विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे। विद्यार्थ्यांचं वय सुद्धा खूप वाढत चाललेलं आहे आणि वाढत्या वयाबरोबर काही विद्यार्थी एज बार सुद्धा झाले, त्यांना वय वाढवून देणार आहे का सरकार? त्या संदर्भातलं जीआर काढणार आहे का? भरतीचं स्वरूप कसं आहे हे सुद्धा आजपर्यंत सरकारने स्पष्ट केलं नाही। महापोर्टलच्या काळात जो एक जीआर आला होता भरतीबद्दलचा, तोच जीआर आजपर्यंत आहे, 3 वर्षापूर्वीचा जीआर आहे। नवीन जीआर सुद्धा काढला नाही की नक्की भरती कशी घेतली जाणार आहे, मैदानी लेखी कसं, या संदर्भात अजिबात सरकार गांभीर्याने घेत नाही। वेटिंगच्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे। पोलीस भरती एमपीएससी कडे देण्यासंदर्भात घाट चालला होता, मुळात आजपर्यंत पोलीस भरती गेल्या 2006 पासून आज 2020 जवळजवळ 16 वर्ष झाले पोलीस भरती चालली, एकदाही पोलीस भरती भ्रष्टाचाराचा गैरप्रकारचा आरोप झाला नाही। एवढी चांगली भरती प्रक्रिया असताना कशाला ती वेगवेगळ्या यंत्रणेकडे दिली जाते, हा भी मोठा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे। म्हणून हा सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण जागृती करणार आहे। मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सरकारचे धोरण नक्की कसं चुकीचं आहे, 3 वर्षात का भरती झाली या संदर्भात तुमच्याशी संवाद साधणार आहे। दुसरा टप्पा असणार आहे, संबंधित मंत्र्यांना निवेदन दिली जाणार आहे आणि ही भरती केली जावी अशा पद्धतीची विनंती केली जाणार आहे। आणि ही जर भरती झाली नाही एवढं सगळं करून, तर मात्र एप्रिल पर्यंत जर भरती नाही झाली तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केलं जाणार आहे। या संदर्भात आम्ही महाराष्ट्रातल्या विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खान्देश असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, त्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या मार्गदर्शकांना संवाद साधलेला आहे। सामाजिक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तींशी आमचा संवाद चालू आहे आणि या पद्धतीची कशी स्ट्रॅटेजी राबवावी, ही पोलीस भरती नाही झाली तर नक्की काय करावं, या संदर्भात तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी रविवारी 21 मार्चला सायंकाळी 6 वाजता उमेश उटणवर या फेसबुक पेजवर येणार आहे। निश्चितपणे तुम्ही या, तुम्ही सहभागी व्हा, तुमची मतं नोंदवा। निश्चितपणे आपण येणाऱ्या महिन्याच्या ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू करायला हव्या। तर 21 मार्च लक्षात ठेवा, रविवारी 21 मार्चला सायंकाळी 6 वाजता उमेश उटणवर फेसबुक पेजवर आपण भेटूया। धन्यवाद।